मराठी रंगभूमीच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी कॉलेजच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा अंतिम फेरीला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रविवार 10 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला मान्यवरांसह कलावंत उपस्थित होते. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, लेखक दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण, मिहिर राजदा, अभिनेत्री मृणाल चेंबूरकर, संघटन सरचिटणीस दौलत देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पनवेल शाखेचे कार्यवाह व स्पर्धा सचिव श्यामनाथ पुंडे, स्मिता गांधी, अमोल खेर, गणेश जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी होणारी ही स्पर्धा कौतुकास पात्र आहे. यातून रंगभूमीची सेवा होत असून नवोदित कलाकारांना यामुळे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी आपल्या मनोगतात काढले. पनवेल बद्दल मला आदर अशा करता आज निर्माण झाला की इथे महानगरपालिकेत जे अधिकारी आहेत किंवा जे निर्वाचित राजकीय नेते आहेत तेच इथल्या शाखेचे पण पदाधिकारी किंवा सदस्य आहेत. त्यामुळे या पनवेलच्या आणि पनवेलला एक अप्रतिम थिएटर आहे. जनरली असं घडत नाही, ज्या गावात परिषदेची शाखा कार्यरत असते तिथलं थिएटर फार चांगलं नसतं किंवा ज्या गावात चांगलं थिएटर असते तिथे परिषदेची शाखा कार्यरत नसते. हे सगळं एका ठिकाणी जुळून आलं असल्यामुळे मी एक विनंती मात्र या व्यासपीठाला करीन की या थिएटरचं रेग्युलर लोकांना नाटकाची सवय लागावी याच्याकरता जी आपण सदस्य योजना करतो आणि सदस्य योजनेतनं आपण दर महिन्याला एक नाटक दाखवतो अशा पद्धतीचा या शाखेने प्रयत्न करावा. त्यामुळे दोन गोष्टी घडतील. एक तर हे थिएटरमध्ये दररोज एक दर महिन्याला एक चांगला नाट्यप्रयोग होईल, मग तो प्रायोगिक असेल व्यावसायिक असेल. मुळात व्यावसायिक प्रायोगिक असं मी कधी बेरक करत नाही, नाटक चांगलं असतं किंवा वाईट असतं. त्यामुळे एक दर्जेदार नाट्यप्रयोग इथे होईल जो लोकांना बघायला मिळेल. त्यानिमित्ताने अनेक माणसं या गावातली एकत्र येतील. इथे बाहेर तुम्ही कॅफेटेरिया करू शकतात, कट्टा करू शकतात, ज्यात इथल्या कॉलेजचे विद्यार्थी येऊन काही स्वतंत्र कला सादर करू शकतात, तिथे एक व्यासपीठ छोटं देऊ शकतात ज्यात ते बोलू शकतील. अशा अनेक जर गोष्टी केल्या तर हे थिएटर चळवळीशी बांधलं जाईल. नुसती एक प्रचंड मोठी वास्तू कॉर्पोरेशनची आणि गावात असलेली नाट्य चळवळ दुसरीकडे, असं प्रत्येक गावात दिसणारं चित्र महाराष्ट्रातले इथे दिसणार नाही. मला वाटतं ते तुम्ही करू शकता आणि ते या गावात सहज शक्य आहे, कारण गाव व्यामिश्र संरचनेचं आहे, अनेक प्रकारची लोक इथे राहतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे इथे कला होऊ शकतात.